प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्यात येत असून प्रत्येकाचे योगदान मिळावे यासाठी निधी संकलन केलं जात आहे. मंगळवारी शहरात आयोजित निधी संकलन रॅलीचे फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले. प्रभू श्रीराम प्रेमी भक्तांकडून निधी संकलनासाठी मंगळवारी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीचे आगमन होताच दोन्ही बाजूने फुलांची उधळण करण्यात आली. सर्व श्रीराम प्रेमी भक्तांकडून जय श्रीरामाचा जयघोष करण्यात येत होता. श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियान हा सध्या 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. लोकांच्या देणगीतर आपण उभं राहणार असा आमचा प्रयत्न आहे. सर्व समाजातले लोक यात जोडणार, हिंदू असो मुस्लिम असो कोणत्याही समाजाचे लोक, त्यांच्या सर्वांचं या विषयात योगदान असावं, याविषयी आज लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, कुठेतरी जनजागृती होईल या विषयाची, त्यासाठी आज रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासं आपण जसं बघताय 2-4 दिवसापासून विविध कार्यक्रम सुरू आहे. पुढचा 1 महिना विविध कार्यक्रम सुरू असणार आहे. समाजातल्या प्रत्येक स्तराच्या लोकांना याच्यात जोडून घ्यायचा प्रयत्न राहणार आहे. आणि आमचं आव्हान आहे लोकांना की तुम्ही आपल्या आपल्या प्रमाणे जेवढं होऊ शकेल आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे आपण डोनेशन द्यावं आणि आपण भव्य राम मंदिर उभारू. फक्त राम मंदिर उभारणं हा आपला हेतू नाही आहे. रामांचे विचार, प्रभू रामचंद्रांचा आदर्श, आपण जे आव्हान आहे आदर्श समाज बनवायचा, आदर्श भारत बनवायचा आपला प्रयत्न राहणार आहे. धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी. Say hi.